मोठा विरोध असतानाही सोलापुरात देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा यशस्वी झाला. यात इन सोलापूर न्यूजनं केलेलं सहकार्य निश्चितच मोठं होतं, अशा भावना जिल्हा समन्वयक विजय कुमार हत्तुरे यांनी व्यक्त केल्या. लिंगायत धर्माच्या स्वतंत्र संवैधानिक मान्यतेसाठी तसंच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती सोलापूरच्या वतीनं 3 जून रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा बसवेश्वर सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढून लिंगायत समाज बांधवांनी एल्गार केला होता. समितीचे जिल्हा समन्वयक विजय कुमार हत्तुरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी याचं योग्य ते नियोजन करून महामोर्चा यशस्वी करून दाखवला. दरम्यान या पार्श्वभूमीवर विजय कुमार हत्तुरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचे आभार मानले आणि लिंगायत स्वतंत्र धर्मच हे चन्न वीरभद्रेश्वर मठ लिखित पुस्तक त्यांना भेट दिलं. या प्रसंगी वृत्त संपादक गिरीश मंगरुळे, उपसंपादक दीपक सोमा यांची उपस्थिती होती. महामोर्चाचं उत्तमरित्या वार्तांकन करून त्याला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल हत्तुरे यांनी इन सोलापूर न्यूज परिवाराचे मनापासून आभार मानले. या कामी इन सोलापूर न्यूजनं केलेलं सहकार्य निश्चितच मोठं होतं, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. लिंगायत धर्म महामोर्चा हा यशस्वीपणे पार पडला, यात इन चॅनलचं आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य लाभलं. या चॅनलचे संचालक राजेश पाटील, दिलीप पाटील असतील, या संपादक आपले समाधान वाघमोडे, गिरीश मंगळूरे, या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला 15 दिवस मॅक्झिमम कमी वेळेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकलो व आपल्या या योगदानामुळे आम्ही हा मोर्चा यशस्वी करू शकलो. त्यामुळं आज आपलं मी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो की आपल्या या चॅनलमुळं आम्हाला मोर्चा यशस्वी करण्यात मोलाची मदत मिळालेली आहे आणि असेच पुढील काळात आम्हाला असेच सहकार राहू द्या. दरम्यान हा महामोर्चा राज्य शासनाच्या विरोधात होता, कोणा जाती अथवा मठाधीशांच्या विरोधात नव्हता. तरी सुद्धा याला विनाकारण विरोध करून गैरसमज निर्माण केले गेले, पण चांगल्या कामाच्या पाठीशी जनता थांबते हे सोलापूरनं दाखवून दिल्याचंही विजय कुमार हत्तुरे यांनी सांगितलं. मुळातच आमचा हा मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात होता, कुठल्याही जातीविरुद्ध नव्हता, कुठल्याही मठाधीशांच्या विरुद्ध नव्हता. तरीसुद्धा स्थानिक पातळीवर काही राजकीय मंडळीने विरोधाचा भाग म्हणून विरोध केले, परंतु सर्वसामान्य जनतेनं किंवा जनता ही चांगल्या कामासाठी मागे असतो, समाज हिताचं काम असेल तर जनता पाठीशी उभा राहतो, ह्याचं उदाहरण या सोलापूरकरांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि निश्चितच आमची मागणी ही राज्य शासनाकडे आहे आणि आमच्या भावना ही राज्य शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत आपल्या वृत्तपत्रातून, मीडियातून. आणि चांगलं काम करत असताना समाज हा नेहमी पाठी उभा असतो, ह्याचं एक चांगलं सुंदर उदाहरण म्हणजे हा सोलापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती सोलापूर ही भविष्यात सर्वसामान्य लिंगायत बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगत, ज्या ज्या ठिकाणी लिंगायत धर्माच्या महामोर्चाचं आयोजन होईल त्यातही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवू असंही विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितलं. भविष्यात या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लिंगायत खेड्यापाड्यात आहेत, शहरात आहेत, त्यांचे प्रश्न जे काही असतील ते प्रश्न सोडवणे आणि आगामी काळात प्रत्येक रुद्रभूमीचा प्रश्न आहे ग्रामीण भागात, जे छोटे छोटे कामं असतात ती होत नाहीत आणि हे एक आम्हाला संधी आहे की बाबा ह्या माध्यमातून त्यांना पोचून पुढील हे सतत हे काम करत राहणे आणि या राज्य शासनाला जिथे जिथे मोर्चे असतील तिथेही आम्ही बहुसंख्येने सोलापुरातून जाऊ आणि या शासनाला जागा करण्यासाठी तिथं पोचू. या प्रसंगी सकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, सुनील धरणे, नागेश पडणुरे यांच्यासह अमित रोडगे, मयूर स्वामी यांनी इन सोलापूर न्यूज परिवाराचे आभार मानले.